TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. मी तुला आधीच सांगितलं होतं ना माझ्या कामात ढवळ्या ढवळ करायची नाही म्हणून. तुला काय करायचंय? मी लग्न करीन नाहीतर आयुष्यभर तशीच राहीन. माझ्या आयुष्यात मी काय करायचंय काय नाही हे मी माझं बघीन. आणि मी लग्न करायचं का नाही करायचं ते कुणाशी करायचं हे ठरवणारी तू कोण आहे ग? तू परत माझ्या लग्नाविषयी काय बोलच. मग इथून पुढे तू हाय मी हाय. तुझ्या ईडीसाठी मुलगा बघितला का नाही? आमची जरा चर्चा झाली. आम्हाला नको वाटतंय ग. तुझं लग्न ठरू दे मग कळेल त्या शितलीला. आणि एकदा का लग्न झालं ना मग तिचा बाप्पी आवाज चढवणार नाही. तिच्या डोक्यात काय तर चालू आहे जे ती मला सांगत नाहीये. आणि हिनं कुठलं तरी स्थळ बी ठरवून ठेवलंय जे फक्त तिलाच माहितीये. पण कोण असेल तो मुलगा? मी हे सांगाय फोन केलता की मी निघणार आहे दोन दिवसातच. लगेच मी यांना लवकर जॉईन करायला सांगितलंय तर मी अनरावल्या परवाच निघतो. कधी बोलवायचं ह्या पोराला? हे बघ आता काय काढू नको. शीतल येईल परवा तिला विचारून मग ठरवू. तिचं मत घेऊ आपण. तीच सांगेल जेडीसाठी योग्य स्थळ आहे का नाही. हो बाबा शीतली आल्यावर तिला भैयाच्या बद्दल नक्की सांगणार आणि ती त्याला हमकास विरोध करणार. नाही ती यायच्या आधी आपणच काहीतरी करायला पाहिजे. जेडीचं लग्न भैया बरोबर ठरवलंच पाहिजे. अगं तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कोणाचं? अगं हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. जयश्रीने लग्नाला होकार दिला पाहिजे मग सगळं नीट होईल. टेन्शन नाट भैया ती होत असती तयार. अरे पण कधी? कोणतरी येईल की इथं कोण येणार इथं? रावल्या. रावल्या? शीतल आहेस का ग? अगं दीप्ती मॅडम आले वाटत. मला अजिंक्य पाहिजे असेल तर शीतलला लांब करावा लागेल. आम्हाला शीतल पाहिजे असेल तर अजिंक्यला लांब करावा लागेल. या दोघांना लांब करायचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल. तुझ्या प्रेमाची इन एवढी घट्ट आहे ना आपलं नातं कधीच तुटणार नाही. आपला दुरावा कधीच येणार नाही. पप्पांना असं वाटतं की तुला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला. अहो तुम्ही एक काम करा जरा फोन स्पीकरवर टाका की. हा हो मामा मला कसला आलाय प्रॉब्लेम. आता जयश्रींना स्थळ पसंत आहे त्यांना लग्न करायचं म्हणलं मला त्यात आनंदच आहे. अगं पण ती हर्षवर्धन बद्दल बोलतीये शीतले. हा हे माहितीये का तुला? अगं मी काय बोलतोय? ऐकलं मी सगळं. तुम्ही लागा तयारीला. बरं आजा ती शीतलच्या आईडीच्या लग्नाबद्दल काय बोलली खरं? अरे काल लई खुश होती ती. मी तिला विचारलं कोण आहे पोरगा तर सांगेल नाही तिनं मला. कोण आहे रे पोरगा? हर्षवर्धन. काय अरे पण शीतलची माझं बोलणं झालं की तसं म्हणली ती मला तिची काय हरकत नाही म्हणून. अजून कसं काय फोन लागलं ना नेटवर्क नसून. काय झालं यांच्या फोनला? एवढ्यावर रेंज ना असं होणारच नाही. नाहीतर दुसरं काहीतरी झालं असेल तर का अडचण आलं असेल काय? मम्मी हा दचकायला काय झालं? काय नाही. आणि तू काय ग चोरागत आलीस? काय चाललंय तुझं? काय नाही आपलं फेडरेशनचा हिशेब करते. ते ठेव साईडला नंतर कर. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता काय परीक्षा घेतीस का माझी? तुला चेष्टा सुचती वय. अगं साखर पुढं कधी होणार आहे ते सांग.
कुणाचा? अगं माझा कुणाचा? जेडे थांब जरा, लगेच नको घोड्यावर बसूस. कशाला एवढी घाई करायला लागलीस? आपण जरी एवढी घाई केली ना तर त्या भैयाला वाटेल आपल्यालाच लय गरज आहे. अगं मग आपल्यालाच गरज आहे. ती शीतली आली तर मग पुढचं कसं होणार? ती आजच येणार आहे. मग काय करतेस आज लग्न? अग मम्मी तुला तर ना काय कळतच नाही बघ. अग जर आपण आधीच सगळं ठरवून ठेवलं तर पप्पांना नंतर माघार नाही घेता येणार. परत ती आली मग तिने काय आडवं घातल्यावर काय करते? वय बाई, ती आली म्हणजे काय तर घोळ घालणारच बघ. जेडे तू म्हणतीस ती बरोबर आहे. मग तुम्ही आता एक काम करा, पप्पा आले ना की पहिलं भैया साहेबांकडे जाऊन बोलून घ्या. हा काय ठरवताय जेडे? आहो ती काय नाही, हीच की जेडे जा पाणी आणत जा. ठीक आहे पाणी. बोला. मी काय म्हणते, तुम्ही आज लवकर आलाय तर भैयांकडे जाऊन येऊया का लगेच? लगेच होय, आता आपलं सगळ्यांचं एकमत झालंय तर कशाला येळ घालवायचाय. नाही पण माझं आजच्या बरोबर अजून बोलणं नीट झालेलं नाही. शीतलचं बोलणं झालंय ना, मग काय विचारत बसायचंय? ना ना आली का शीतल? नाही अजून, मला अर्जंट जावं लागेल. काय झालंय नक्की? शीतल तिथनं निघाल्यापासून तिचा काहीच संपर्क झालेला नाही, 2 दिवस होत आले. आपके नंबर से किसी ने कल फोन किया था क्या? अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था. मतलब झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था क्या? एक काम करो सुबह फोन करो. चल. काय झालं? तू म्हणला काहीतरी झगडा का काहीतरी झालाय म्हणत होता. काय तिचं जेव्हा काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? लोकांमध्ये कधी वावर झाला नाही. माझं कुटुंब म्हणजे माझे आई बाबा आणि बहीण, त्यामुळे एवढी सगळी लोक. काय झालं? त्यामुळे मला इतक्या सगळ्या लोकांमध्ये जमत नाही. चांगलं काय काय वाटत? मला टेन्शन कसलं आलंय सांगा. रडताय त्याचं वाईट वाटल्याचं नाही टेन्शन. आय लाईनर गेलं तर परत वेळ लागेल. बाकी काय आता राणा बाहेरनं खाऊन आला तर तू विनाकारण उपाशी राहशील. हे मला सांगितल्याशिवाय कधीच बाहेरून जेवण नाही येणार. तू का जेवणार नाही म्हणतोस? त्या अंजलीबाई जेवणाचे थांबले असणार ना. आजच्या काळात कोण कोणासाठी जेवायचं थांबत? अंजलीबाई थांबत्यात. तरी तू जेव माझ्यासोबत. हॅलो राणाजी आहेत का? वो तो सखी मॅडम के साथ होगा. सखी कुठे? राणा के साथ. मॉर्निंग मॅडम. गुड 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 मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. सनया मसाले, फायनली. नेल पेंट बाहेर गेलं ना तर तुला कामावरनं काढून टाकेल ना गॅरी. राधिका चल टेबल पूस. सर सिनेमे बनवणारे लोक फार क्रिएटिव्ह असतात ना. अच्छा. प्रत्येक वेळेस वेगळी लव्ह स्टोरी बनवायची म्हणजे कसलं सॉलिड ना. म्हणजे दरवेळेस हिरो हिरोईनला पटवायला काहीतरी वेगळं करतो आणि कधी कधी हिरोईनचं लग्न होऊ नये म्हणूनही हिरो प्रयत्न करतो. हा नाताशा छावणीतून बाहेर पडण्याचा, तू हा नकाशा युवराजांपर्यंत पोहोचवायचा. गड्या आता याच्यावरच युवराजांची सलामती आहे, नाहीतर खेळ खालास. वो जो लकड़हरा है ना. कौन? वही जो लकड़ी लेकर आता है, उसे हमने पकड़ लिया है और उसके पास एक खलीता भी बरामद किया है.